नसीर बाबा नानकटेवाले यांनी घोडीच्या पिल्लाला दिले प्रेम व जीवदान। घोडीचे व बाबांचे एक अतूट नाते सर्वांनी पाहिले। येवला शहरात गेल्या 2 महिन्यापासून घोडीचे पिल्लू अशक्तपणाने आजारी होते, एका जागेवर उठू शकत नव्हते। येवल्यातील नसीर बाबा नानकटेवाले यांनी त्याचा पूर्णपणे सांभाळ करत त्याच्या आजार उपचारासाठी पूर्णपणे मदत केली, गोळ्या औषधांच्या पूर्ण ट्रीटमेंट केली। त्यामुळे घोडीच्या पिल्लाला मनापासून जिव्हाळा निर्माण झाला। सर्व गोष्टीची तरतूद स्वतः नानकटे विकून सुलतान या घोडीला जीवदान दिले। अशा परिस्थितीमध्येच बाबा नानकटेवाले यांची स्वतःची परिस्थिती हालाकीची असल्या कारणाने अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी सांभाळ केला। आज घोडीचं पिल्लू चारा खाण्यासाठी पूर्णपणे चांगले झाले आहे। मग ते औषध, बिस्किट, चणे, हरभरा, चांगल्या प्रकारचा चारा, घास त्याला देऊन नासिर बाबा यांनी पूर्णपणे दुवा करून, दुवा पठण करून त्याची चांगल्या प्रकारची सेवा घडवून आणली व सांभाळ करत आहेत। त्यामुळे त्याला बाबांची सवय झाली। नासिर बाबा नानकटेवाले जर त्या घोड्याच्या पिल्लाला दिसले नाही, परिसरातील हॉटेल आणि गल्लोगल्ली ठिकठिकाणी ते त्यांना पाहण्यासाठी येत असते, सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे। ज्यावेळेस नसीर बाबा नानकटेवाले त्यांनी त्या घोडीच्या पिल्लाला आणलं, यांनी घोड्यावर बसून त्याची एक सवारी एक राऊंड मारला, तेव्हा घोडीच्या त्याच्यावर असलेले प्रेम व जिव्हाळा सर्व लोकांना दिसला व नसीर बाबा नानकटेवाले सेवा करत असताना आम्ही स्वतः अक्षरशः बघितले। त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघत होते आणि त्यांनी दुवा पण केली। यापुढे ते सततपणे त्या घोडीच्या पिल्लूचा पूर्णपणे सेवा करू अशी भावना बोलताना व्यक्त करून दाखवली आहे। स्टार 2 महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख येवला। ज्या घोड्याला मोठी आजारपणाची बाब निर्माण झाली त्या टायमाला त्या घोड्यांच्यावर जीव इतका मोठा होता, तर आपले नासिर मौलाना नानकटेवाले यांनी जे पद्धतीने त्यांची सेवा केली ते करत असताना त्यांनी सांगितले की ज्या पद्धतीने त्यांना ऑपरेशन आपल्या डॉक्टरकडे नेण्यात आले, तर त्या ठिकाणी परिस्थिती खूप अशक्तपणा होता। मध्ये त्यांना अशक्तपणा असल्यामुळं नासिर मौलानांनी सांगितलं की मी त्यांची सेवा करतो आणि ती जर तो जर घोडा समजा मला दिसला नाही तर मला आणि ते घोडा बी त्यांच्या बिगर राहत नाही, मग ते हॉटेलवर इकडं तिकडं कुठं गेले तर त्यांना एकमेकाला ते पाहत बसते। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणे त्यांची सेवा केली। त्यांचे बिस्किट त्यांना दररोज आंघोळ घालणे, त्यांची सर्व ठेप ठेवणे, त्यांच्या परिस्थितीनुसार मौलानांनी दाखवलेल्या सर्व विश्वासाची जबाबदारी आणि दवाखान्यात 3 इंजेक्शन आणि त्याच्यानंतर त्यांना दुधामध्ये गोळ्या देण्यात आल्या, त्यांची परिस्थिती एकदम बिकट होती, घोड्यांची अशक्तपणा, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी नासिर मौलाना समाजसेवक यांनी चांगल्या प्रकारची मदत करून दिली आणि नासिर मौलानांनी त्यांची मदत केली आणि ती घोडा अक्षरशः रडत होता आणि रडत असताना मौलानांनी त्यांची सेवा करण्यासाठी त्यांना इथं आणल्यानंतर त्यांना चारा पाणी केल्यानंतर त्यांची परिस्थिती पूर्ण निगा राखली। त्यांना पार्लेजी बिस्किटचा पुडा, मग त्यांना औषध, गोळ्या, सर्व वस्तुस्थिती या ठिकाणी उपलब्ध करून दिली। अशा मग त्या डॉक्टरांनी त्या आम्हाला सल्ला दिला, आम्ही अशक्तपणा असल्यामुळे नासिर मौलानांनी मला सांगितलं आणि ताबडतोब तिथं जाऊन आम्ही त्या घोड्यांचं पूर्ण दवाखान्याचं वैद्यकीय ट्रीटमेंट पूर्ण करून दिली आणि त्यांची आत्ता निगा राखून दिली आणि म्हणून त्यांची पूर्णपणे 100% सेवा करण्यासाठी नासिर मौलाना नानकटेवाले हे त्यांची पूर्ण सेवा करत आहे। त्यांचा इतका जीव त्यांच्या अंगावर ते इतका जिव्हाळा निर्माण झाला का ते त्यांच्या बेगर राहत नाही, ते पूर्णपणे त्यांची सेवा करतात। अशा परिस्थितीनुसार नासिर मौलाना नानकटेवाले त्यांनी त्यांची परिस्थिती बघितली आणि ते रडायला लागल्यानंतर त्यांनी सांगितलं तिथं डॉक्टरांकडे जाऊन त्यांची पूर्ण मदत केली, डॉक्टरांकडून इंजेक्शन घेतले, गोळ्या दिल्या आत्ता 4 वाजता, त्याच्यासाठी मग आम्ही त्यांना पूर्णपणे मदत केली। अशा ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये अशा मुख्य जनावरांची अशा घोड्यांची अशी सेवा ही अहोरात्र ते करत असतात। गेल्या 4 महिन्यापासून ते पूर्णपणे त्यांची अविरतपणे चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट देऊन त्यांची सेवा करतात। ते अशा वैद्यकीय काम असो, अशक्तपणा, मग त्यांची परिस्थिती, त्यांची देखरेख, त्यांचा चारा पाणी करण्यासाठी ते पूर्ण त्यांनी मदत करतात, त्यांच्यासाठी ते जीवाला जीव लावतात। अशी हे प्रेम, असं एक त्यांचा जिव्हाळा आज आपल्या डोळ्यासमोर आपण वस्तुस्थिती बघितली म्हणून त्यांना सर्व आम्ही आपल्यासमोर ही परिस्थिती मांडून ही सर्व वस्तुस्थिती त्यांना दाखवलेली आहे। ये जो घोडा आप सामने देख रहे हैं ये एकदम लागीर था, इसको नासिर मौलाना नानकटे वाले इन्होंने इसकी पूरी खिदमत की है। हाँ, इसको दवा वगैरह सब कुछ इसका ख्याल रखे। आज इनकी कंडीशन घोड़ा एकदम तैयार हो गया। जब भी नासिर मौलाना कभी होटल पर चले गए ये घोड़ा रोते रोते उनके पीछे आता, इतना उनके आंग पर हिल गया। तो
जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि प्राणाची सेवा करणं हे अत्यंत महत्त्वाची गरज आहे आणि नासिर मौलाना यांनी हे काम केले अति उत्तम काम आहे आणि परमेश्वर प्रत्येक लोकांना अशीच लाभो आणि ते सेवा करण्याची। मैं घोड़े का खिदमत करता हूँ, चारा पानी करता हूँ, आखिरी साल की खिदमत करूँगा। अब ईमान इरादा देता है घोड़े की आलीशान का, ऐसी खिदमत करूँगा, चारा पानी सपोर्ट करूँगा, जो पानी पिलाऊँगा, लिलाऊँगा, ढुलाऊँगा।